डोंबिवली एमआयडीसी मधल्या कंपनीतल्या स्फोटात 9 जण ठार तर कामगारांसह 64 जण जखमी. डोंबिवलीतल्या एम्समध्ये जखमींवर उपचार, शोधकार्य अजूनही सुरू. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनी रिॲक्टर स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल. कंपनी मालक मालती प्रदीप मेहता आणि मले प्रदीप मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संबंधित कंपन्या अंबरनाथला हलवण्याचा निर्णय झाला होता, मग हे सरकार अपघात होण्याची वाट पाहत होतं का? अंबादास दानवेंचा आरोप. पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांची 10 पथकं स्थापन. अपघातातल्या पोर्श कारची फॉरेन्सिक तपासणी होणार. पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपी अटकेत. विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार, तर मुलाचे आजोबा आणि ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं. आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ. वाशिममध्ये 13 गावांमध्ये पाणी टंचाई. मावळ मुळशीमध्ये पाण्यासाठी महिलांची वणवण.